आता आपण जो आपला भाग आहे, आपला विषय कोणता आहे, 120 पानावर आहे. आता हे पहा, याच्यामधलं महत्वाचं, फक्त शालेय वर्ष 2020-21 साठी अभ्यासक्रम पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला आहे, त्यावर मूल्यमापन होणार नाही, फक्त एवढ्या वर्षासाठी. हा त्याच्यानंतर प्रात्यक्षिक आधारित विषयांची प्रात्यक्षिके, म्हणजे आपलं विज्ञान आहे त्यामुळं आपल्याला प्रात्यक्षिक असतं, तर त्यामध्ये सुद्धा प्रॅक्टिकल सुद्धा अभ्यासक्रमावर आधारित राहील, कमी झालेले अभ्यासक्रमावर. तसंच या ठिकाणी आता 20-21 करता परीक्षातून वगळण्यात आलेल्या पाठ्यघटकाची यादी, आता सगळे विषय 9वी 10वी पासून मराठी पासून सगळे, फक्त आता आज आपल्याला काय घ्यायचे, फक्त आपला विषय घ्यायचा कोणता, विज्ञान, आणि तो पार फक्त 10वीचा घ्यायचा आहे. आता 11वीचे सुद्धा आहे याच्यात, कारण 9वी ते 21 चालेल, 9वीच काही. आता आपलं काय आलंय, 9वीच विज्ञान. 9वीचे तर नाही तुम्ही, पुस्तक समोर ठेवा सगळ्यांनी, हा काढून. आता ही 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2, मराठी तुम्ही इंग्लिश मधून करता येईल, लक्षात येईल तुमच्या, काही अवघड नाही, इथं मराठीत दिलेलं आहे. बघा आता काढा 10वी विज्ञान तंत्रज्ञान भाग 1. किती उशिरा जॉईन व्हायला लागले तरी मुलं, एवढं वेळेचं बंधन नाही. मग मला परत तिकडे जावं लागतंय कुठं त्यांना जॉईन करायला. घ्या आता काढा, पहिला धडा काढा गुरुत्वाकर्षण, त्यातलं पहिलं पान काढा. आता एक जे तक्ता आहे ना, तक्ता चौकट पहिल्या पानावरची, त्याच्यामध्ये मजकूर आहे बघा, जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची, ते त्याला अशी हे करायचं, पेन्सिल फुली मारायची, ते काही येणार नाही. येतय का लक्षात, येतय काय करायचं नेमकं तर? हॅलो सर, कळतच नाही काय ते. काय कळत नाही ते मराठीमधून सांगायला लागले, ते कळायलाच गेले. अरे कळायला, आपलं विज्ञान भाग 1 पुस्तक काढा, त्याच्यामध्ये जो काही 25% सिलेबस कमी झालाय, तो जो कमी झालेला आहे तो मी सांगणार आहे, त्याच्यावर तुम्ही कमी झालेल्या भागाला असं पेन्सिलनी फुली मारायची, करायचं का टिक करायचं आणि फुली मारायची, काय कळायला नाही त्याच्यामध्ये एवढं. म्हणजे तुम्हाला कळण की हे नाही येणार परीक्षेला. बर कळण ना आता? हो आता कळत. हा काही नाही त्याच्यामध्ये, बाकीच्यांना कळायला लागले का? सांग बरं सगळे, बोला सगळे एकदा. हो सर. कुणाला काही अडचण पुढे जायला? नाही सर, फक्त आता मराठीचं पुस्तक दाखवायला लागलो मी, पण ते इंग्लिश आणि मराठीचं पुस्तक सारखं आहे, ओळी ना ओळी. हा आता गेला धडा पहिला, गुरुत्वाकर्षण 1 चौकट आहे पहिल्याच पानावरची, त्याच्यामध्ये मजकूर आहे, जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची, तो स्वयंमाध्यम मूल्यमापन तो वगळलेलं आहे ती पहिल्या पानावरच तेवढं.
नंतर आता दुसरं पान काढा त्याच दड्यामधलं पुस्तकातलं, तिथं कुठे परिचय शास्त्रज्ञाचा ती बी वगळलंय. त्याला बी अशी पेन्सिली काय करायचं असं मारायचं इच्छिनी. तेच पान नंबर काय पान नंबर दोन वरच वरून बारावी ओळ, वरून बारावी ओळ बघा. वरून बारावी ओळ बघा पहिल्या कॉलम मध्ये पान नंबर दोन करून पहा. एक दगड घ्या आकर्षित करणार इथपर्यंत मागोजू वगळलाय करून पाहू. एक दगड वन स्टोन इंग्लिश मध्ये बी बघा तुम्ही बारावी ओळ पासून अट्रॅक्ट करीत असणार आकर्षित करीत असणार हे वगळले किती असते ते बघा ओळीपासून तिथून तितका चौकट. केलं कधी सापडलं का? हो सर. आता पान नंबर चार बघा, चार तिथे एक चौकट आहे बघा परिचय शास्त्रज्ञाचा योहान्नस केपलर त्याला ते वगळले. योहान्नस केपलर त्याला असं हे करा पेन्सिल. एवढ्या वर्षासाठीच आहे फक्त हे. केलं काही केलं का लक्षात आलं का सर? आता पान नंबर पाच वर जा, पाच वर. आता त्याच्यामध्ये बघा वरून सहावी ओळ ते खालून सहावी ओळ त्यातलं सगळं वगळले. वरून सहावी ओळ ते खालून सहाव्या ओळीपर्यंत एवढा भाग वगळून टाका त्याला असं कंस. त्याच्यावर प्रश्न विचारणार नाहीत काही नाही. वरून सहावी ओळ ते खालून सहावी ओळ ठीक केलं का? त्या मजकूर कोणता आहे बघा त्याच्यामध्ये एक समान वर्तुळाकार गती असा न्यूटनने निष्कर्ष काढला पर्यंत वगळले ते. त्याच पानावर बघा त्याच्याच त्याच पानावर पान नंबर पाच वर एक चौकट आहे जरा डोकं चालवा ते बी उघडले. पाच नंबर पान नंबर पाच जरा डोके चालवा आहे का? आहे. ते उघडून टाकले. आता पान नंबर सहा वर बघा सहा नंबरचा पान काढा. त्याच्यामध्ये बी जरा डोकं चालवायची एक चौकट आहे ती बी उघडली. जरा डोकं चालवा चल ते त्याला पेन्सिल हे करून टाका. पुन्हा पान नंबर सहा वर त्याच पानावर तुम्हाला हे सुद्धा वगळले चौकट पुन्हा माहित डू यू नो यूज युअर ब्रेन पॉवर डोकं चालवा. त्या डोकं एवढ्या वर्ष चालू नका म्हणते ती जास्त. कुणाचा आवाज यायला लागला पाठी मग नारडा वाढला. आता पान नंबर सात काढा. पान नंबर सात वरून पहिली ओळ भूगोल विषयाच्या डॅश डॅश प्रदर्शन भरावा हे कट झाले वगळण्यात आले. वरून पहिली ओळ सातव्या पानावर गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशन नंतर पान नंबर नऊ काढा. पान नंबर नऊ वरून अठरावी ओळ
वरून 18वी ओळ कोणत्याही वस्तूचे डॅश डॅश वजन असे म्हणतात तिथपर्यंत 18वी ओळ. हे स्वयं अध्ययन करायचं सांगायचं, स्वतः अभ्यास करायचा शिकवायच्या आधी. तुम्ही इथं मग काय इथं हा उपक्रम जो आहे उपक्रम आहे मुलांना करायचा. हा उपक्रम मुलांनी करायचा आहे ना, भूगोल विषयाच्या प्रदर्शनात जाईन काय करायची ती वरून पहिलीवर उपक्रम वगळला आहे. आणि नववा जे पाने वरून 18वी ओळ अध्यापनापूर्वी स्वयं अध्ययन करण्यास स्वतः अभ्यास करवायचा आहे शिकवायच्या आधीच. तुम्ही तुमचा हे वस्तुमान कोणत्याही वस्तूचे वजन असे म्हणतात हे तर पुन्हा नंबर 9 नंबरच्याच पानावर एक चौकट आहे बघा, दिसली का? हो सर. बोली भाषेत आपण हे सुद्धा वगळायचे स्वयं मूल्यमापनातून. नंतर पान नंबर 10 काढा, चौकट एक माहित आहे का तुम्हाला ती वगळून टाकायची अवांतर माहिती मूल्यमापत नाही. 10 नंबरच्या पानावरची माहित आहे का तुम्हाला? नंतर पान नंबर 11 काढा, चौकट माहित आहे का तुम्हाला हे सुद्धा वगळले अवांतर माहिती मूल्यमापन वगळले. आणि पान नंबर 14 चौकट माहित आहे का तुम्हाला हे सुद्धा वगळले. आता मला प्रत्येकाने कशा खाना खुना त्याच्यामध्ये केले आता मार्किंग तुमच्या ह्याच्यात ते मला दाखवायचे, तुम्ही शेअर करायचे ते तुमचं दाखवा चला मला आता कसं कसं केलंय तुम्ही पुस्तकात त्याच्या समोर कॅमेरा नेऊन दाखवा नाही दाखवा. आपले व्हिडिओ चालू करा आता. पहिल्या धड्याचं काय काय 25% कोणता सिलेबस कमी झालाय ते मी तुम्हाला दाखवले. तुम्ही कसं केलंय तुमच्या ह्याच्यात पेन्सिल परदेशी पुस्तकामध्ये कसं केले दाखवायचे. हा तू तर आधीच करून ठेवलंय का आता केले परदेशी? सगळे दाखव सगळे आताच जे आहे सगळे जण दाखवा. व्हिडिओ सुरू करा आपले, सगळ्यांनी व्हिडिओ सुरू करा आणि तुम्ही त्याच्यावर मार्किंग 25% सिलेबस कम्प्लीट ग्रॅव्हिटेशन मधला कोणता कोणता झालाय ते दाखवा. सगळे सुरू करा ना व्हिडिओ, सगळे सगळे जण सुरू करा व्हिडिओ. या काही सगळे करा ना सुरू. आंतरकर कदम सगळे एकदा सुरू करून दाखव मला व्हिडिओ. काय काय पुस्तक घेऊन बसलेत का बघायचे मला. राठोड साक्षी समीक्षा सविनय शंकर सूरज भगत व्हिडिओ सुरू करा सगळे. आंतरकर व्हिडिओ सुरू कर. कदम प्रणव व्हिडिओ सुरू करा. आंतरकर समीक्षा व्हिडिओ पाहिजे मला की बाबा तुम्ही. शंकर
साक्षी आणि समीक्षा समीक्षा व्हिडिओ सुरू कर. सूरज सविनय अंतर कर राहिलाय. समीक्षा झाली त्यानंतर सुरू ठेवायचा बंद करायचं नाही लगेच. सविनय चालू कर व्हिडिओ. पारस कर व्हिडिओ सुरू कर. अंतर कर. करा सुरू. समीक्षा राहिली साक्षी राहिली शंकरने केला का केला. करा ना सुरू. साक्षी खोशे व्हिडिओ सुरू कर. समीक्षा कर ना सुरू. मला आता बघायचंय की अजून काही नाही व्हिडिओ सुरू केली. बरं आता तुम्हाला जो पहिला धडा मी सांगितलाय काय पहिला त्याच्या सगळ्यांनी मार्किंग केले का? हो सर. हा सर केले. पहिल्या धड्याच केली सर. हो सर. आता मग दुसऱ्या धड्याच्या सुरू करायचं का? हो हो. पहिला समजलं ना तुम्हाला ग्रॅव्हिटेशन? समजलं सर. साक्षी 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 आवाज येत नाही तुझा. अनम्यूट करून बोल मला. हा समजलं सर. हा ओके. मग आता आपण दुसऱ्या धड्याकडे जाऊयात का आता? सर चालते. आता घ्या दुसरं धडाचे उचला हे करा. दुसरा धडा काढा. आता काय नाव दुसऱ्या धड्याचा? आता बंद करा व्हिडिओ सगळे जण. बंद करा व्हिडिओ. आता सगळे बंद करा व्हिडिओ. आता पाच झालं. आता आपलं सुरू. इकडे बघा आता माझ्या स्क्रीन कर. सुरू करा म्हणलं की करायचे, मग बंद करा म्हणलं की बंद करायची. काढा दुसरा धडा मूलद्रव्याचे वर्गीकरण आवर्ती वर्गीकरण. धडा पान नंबर 16 काढा. वरून पाचवी ओळ. थोडे आठवा हे वगळलेले माध्यमातून स्वतः अभ्यास करायचे काही हे वगळले. आज किती तारीख आहे? 30 सप्टेंबर आहे आज. तुम्हाला बघितले असतील तुम्ही व्हिडिओ वगैरे, पण तरी पण नाही तुम्ही करून घेतले का नाही बघण्यासाठी मी डबल सांगायला लागलो. पान नंबर 16 वरून 10 ओळ. पूर्वीच्या इयत्ता मध्ये प्रीवियस स्टँडर्ड प्रयत्न सुरू केले करून टाकली ती. जर तुम्हाला काही अडचणीत असली तर मला विचारा की बाबा सर मला समजलं नाही काय वगळे काय नाही.
त्याच्यानंतर पान नंबर 16 तक्ता क्रमांक 2.1 त्याच्यामध्ये उदाहरण 2 व 3 दोन व तीन हा नंतर घ्या पान नंबर 17 त्याच्यामध्ये एक चौकट आहे माहित आहे का तुम्हाला ते वगळले माहित आहे का तुम्हाला सापडलं का ते पुस्तकात हो सर पुन्हा तिथेच त्याच पानावर पान नंबर 17 वरच तक्ता क्रमांक 2.2 पूर्ण तक्ता वगळलाय तो संपूर्ण तक्ता अतिरिक्त वाचनासाठी येतो मूल्यमापनातून वगळलाय तक्ता क्रमांक 2.2 संपूर्ण तक्ता नंतर आता पान नंबर 18 वर जा इथे चौकट आहे बघा एक 18 नंबरच्या पानावर परिचय शास्त्रज्ञाचा ते वगळले अवंतर वाचनातून नंतर पान नंबर 19 वर जा चौकट आहे जरा डोके चालवा ते पण वगळले स्वयंमाध्यवन मूल्यमापनात पुन्हा पान नंबर 21 वर जा इथं पण एक चौकट आहे जरा डोके चालवा ते पण वगळले स्वयंमाध्यवन मूल्यमापनात नंतर पान नंबर 22 वर या 22 वर काय वरून 13 विवळ सांगा पाहू 1 ते 4 स्वयंमाध्यय नाही वगळले सांगा पाहू वरून 13 विवळ 22 नंबरच्या पानावरची पुन्हा त्याच पानावर आहे 22 नंबरच्या एक चौकट आहे माहित आहे का तुम्हाला हे पण वगळले पान नंबर 23 वर या तक्ता 2.7 सांगा पाहू 1 ते 3 स्वयंमाध्यय नाही ते स्वतःच करायचे ते वगळलेलं आहे परंतु स्वतः अभ्यास करायचा त्याचा त्याच्यावर प्रश्न येणार नाही फक्त स्वयंमाध्यय नाही इथे लिहा वाटलं असतं स्वयंमाध्यय स्वतः करायचे ते शिकविलं जाणार नाही परंतु त्याच्यावर प्रश्न येणार आहे ते स्वतःचा अभ्यास करायचे त्याचा काय 23 पान नंबरवर तक्ता क्रमांक 2.7 सांगा पाहू 1 ते 3 पान नंबर 24 वरून 9 ओळ थोडी आठवा 1 ते 3 स्वयंमाध्ययने स्वतः अभ्यास करायचा याचा शिकवली जाणार नाही पण प्रश्न विचारणार आहे स्वयंमाध्ययन म्हणजे स्वतः अभ्यास करायचा आहे आणि मूल्यमापन वगळलं म्हणजे काय की त्याच्यावर प्रश्न विचारले नाही पण हे स्वयंमाध्ययनात अभ्यास करायचा आहे आता पान नंबर 27 चौकट आहे बघा एक दिसली का इंटरनेट माझा मित्र
हा उपक्रम दिसली सर हा उपक्रम 2021 साठी वगळण्यात आला वगळण्यात आलं म्हणजे डिलीट सोय माध्यम म्हणजे नुसतं स्वतः अभ्यास करायचा कुणी नाही सांगणार शिकविणार आणि मूल्यमापनातून वगळ म्हणजे त्याच्यावर प्रश्न येणार नाहीत तर पान नंबर 27 तेच पान एक चौकट आहे पुन्हा आहे का एक चौकट इंटरनेट माझा मित्र खालील चौकट आहे अजून एक अवांतर वाचण्यासाठी येते वाचायचं तर वाचा वाचायचंच अवांतर वाचण्यासाठी येते पुन्हा पान नंबर 28 आता शेवटचं पान त्या दुसऱ्या धड्यात एक चौकट आहे माहित आहे का तुम्हाला त्याच्यामध्ये अवांतर वाचनासाठी मूल्यमापनातून वगळले वाचायचे परंतु ते मूल्यमापनातून वगळले आता चला आता सगळ्यांनी व्हिडिओ सुरू करा आपली मला दाखवायला सगळे पुस्तक समोर ठेवून मला दिसलं पाहिजे पुस्तक घेऊन बसलेत तुम्ही आणि मी जे सांगतोय ते तुम्हाला समजतय समीक्षा सविनय शंकर आणि प्रणव व्हिडिओ चालू करा थोड्या वेळ 2 मिनिटं मला फोटो काढायचा आहे तुमचा कोण कोण आहे तर समीक्षा राहिली आणि साक्षी आणि प्रणव व्हिडिओ सुरू कर ऑडिओ बंद असला तरी काही नाही पण व्हिडिओ मला पाहिजे सगळ्यांचा सुरू सुरूच ठेवायचा आहे थोड्या वेळ व्हिडिओ साक्षी आता बघा किती जण आहेत 3 आणि 3 6 7 8 जण आहेत 11 जणांपैकी 8च कस काय दिसायला लागले इथं अजून चालू करा ना व्हिडिओ कोण राहिले पूर्ण अशी स्क्रीन भरली पाहिजे याच्याने मुलांनी वर्ग भरल्यासारखं कोण राहिले चालू करायचं प्रणव व्हिडिओ बंद ना कोण करू सुरू ठेव प्रणव नंतर कोण आहे अजून बंद करणार शंकर सांग किती वेळ सांगावं लागतं तुम्हाला करा ना सुरू बंद नका करू फोटो काढतोय मी तर आजचं तुम्हाला 2 धड्याचं मी दिलत बरोबर आहे का हे कोण आहे अंतर कर अंतर कर मुलगी कस काय सर मी नवीन आहे या वर्षी आली का तू हो सर मी धनंजय किशोरची बहीण आहे बरोबर आजच तुम्हाला 2 धड्याचं कळलं ना काय वगळे काय नाही हो हो हा तर आता उद्या चला आपण उद्या नाही आता तास आपल्या फक्त 3 दिवस असतो तास सोमवार मंगळवार बुधवार माझं जे युट्यूब चॅनल आहे ते बघा तुम्ही जाऊन हे बघा आता आता करा तुमचं बंद व्हिडिओ
लिंक टाकतो व्हिडिओ चॅनल ची त्यात गाडीकर सरनी अतिशय सुंदर व्हिडिओ टाकलेले तो हे सगळे बघा. माझे बी मी 8-10 काही धडे तयार करून टाकलेले ते बघा मोकळ्या वेळेमध्ये तुम्हाला ते दाखवतो मी. तुम्हाला आता हे दाखवता दाखवताच आपली मीटिंग एंड होणार आहे. हा कशामुळं? कारण आपला वेळ संपत आलेला आहे त्याच्यामुळं. बघा तुम्हाला दाखवतो मी युट्यूब. माझी स्क्रीन दिसायला लागली सगळ्यांना. आपली व्हिडिओ बंद करा तुमची फक्त फक्त बघा. त्याच्यामध्ये ग्रामर पूर्ण गाडीकर सरनी अतिशय सुंदर घेतलेले. मी पण बरेचसे धडे तुम्हाला विज्ञानाचे 8वीचे सुद्धा धडे बघा वाटलंच तरी रिव्हिजन साठी तुम्ही ते आवश्यक आहे. स्क्रीन दिसती ना माझी? दिसती सर. याची लिंक टाकणार आहे मी तुम्हाला. आज पूर्ण हिंदी आणि विज्ञानचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये सगळे दाखवतो तुम्हाला. आपली 2 मिनिटं आहेत शिल्लक मीटिंग संपायला. 2 मिनिटात जेवढं दिसेल तेवढं बघू तात जमलं असतं. कारण याच्यानंतर आपोआपच मीटिंग एंड होणार आहे. ह्या काही व्हिडिओ सगळे याला सबस्क्राईब करा वाटलं असतं तुम्ही या चॅनलला. म्हणजे मी काही शाळेचं टाकलं तर तुम्हाला दिसेल. या काही ऑनलाईन मीटिंग ग्रॅव्हिटेशन फ्री फॉल त्याविषयी तुमची मीटिंगच रेकॉर्ड केली मी. आता ही ग्रॅव्हिटेशन पहिल्या धड्याची. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट ग्रॅव्हिटी केपलर्स लॉ करंट इलेक्ट्रिसिटी 8वीचे आर्किमिडीज 8वीचे काही 10वीचे काही गाडीकर सरनी मी दोघांनी मिळून ह्याच्यामध्ये व्हिडिओ टाकलेले आपापल्या विषयाचे. आता बघा या ठिकाणी केमिकल रिएक्शन धडा पूर्ण घेतलेला आहे मी 2-3 व्हिडिओ मध्ये. तो बघा हे बघा 15 मिनिटाचा व्हिडिओ तयार केला आहे. आणि कंपाऊंड म्हणजे 2 किंवा अधिक मूलद्रव्ये ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस काय तयार होतो कंपाऊंड. उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ. या ठिकाणी हा कंपाऊंड आहे सोडियम क्लोराईड. कारण का? या ठिकाणी सोडियम आणि क्लोरीन या 2 वेगवेगळ्या मूलद्रव्यापासून काय तयार झालेला आहे ते संयुग म्हणजेच कंपाऊंड तयार झालेले. व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन? व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे आपण ही पाठीमागच्या धड्यामध्ये पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये पाहिलेले की व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय? द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल ऑफ द ऍटम इज कॉल्ड एज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. अँड व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन व्हेन द इलेमेंट कॅन फॉर्म नाही गाडी करू ऑक्टेट ऑर डुप्लेट पोझिशन बाय गिव्हिंग ग्रॅव्हिटेशनचा प्री फॉल दाखवलेला आहे. लगेच त्याच्या पुढचं येते. 29 मिनिटाचा आहे प्री फॉलचा. लाईट इज ऑल्सो अ टाईप ऑफ वेव कॉल्ड द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. आता पहा लाईट जे आहेत त्या लाईट लाईटला आपण मी आता कोणत्या वेव म्हणतो मीटिंग